श्री स्वामी समर्थ हर हर महादेव। भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो। श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि साजऱ्या केल्या जाणाऱ्या व्रत तसेच सण उत्सवांना विशेष महत्त्व आणि महात्म्य आहेत। श्रावणातील पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते। श्रावणी पौर्णिमा नारळी पौर्णिमा म्हणूनही प्रचलित आहे। याच दिवशी रक्षाबंधनचा सण साजरा केला जातो। मग रक्षाबंधन कधी आहे, कोणत्या शुभ मुहूर्तावरती राखी बांधावी, तसेच रक्षाबंधनला यावर्षी देखील भद्रा काळ आहे का, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा। कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका। श्रावण पौर्णिमेचा दिवस हा नारळी पौर्णिमा म्हणून देखील साजरा करतात। समुद्र हे वरुणाचे स्थान मानले जाते। या दिवशी श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि पूजन करण्याची देखील प्रथा आहे। तसेच या दिवशी रक्षाबंधनचा सणही साजरा केला जातो। देशभरात हा सण साजरा होतो। रक्षाबंधन म्हणजे बहीण आणि भावाच्या प्रेमाचे बंधन। या दिवशी बहीण भाऊरायाच्या हातावरती राखी बांधते। हा सण म्हणजे पराक्रम, प्रेम, साहस, संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते। मानवी जीवनातील सर्व नात्यांमध्ये भाऊ आणि बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असल्याचे मानले जाते। मग हे राखी बांधण्याचे नक्की महत्त्व काय आहे? भविष्य पुराणात असे लिहिले आहे की प्रथम इंद्राची पत्नी शची हिने वृत्तसुराशी युद्धात इंद्राचे रक्षण करण्यासाठी संरक्षण धागा बांधला होता। म्हणून जेव्हा कोणी युद्धाला जातो तेव्हा त्याच्या मनगटावर कलाया, मौली किंवा रक्षासूत्र बांधून त्याची पूजा केली जाते। देवी लक्ष्मीने आपल्या पतीच्या रक्षणासाठी राजा बळीला आपला भाऊ बनवून हे बंधन बांधले होते आणि आपला पती श्रीहरी विष्णू यांना आपल्यासोबत नेले होते। राखी बांधल्याने ब्रह्मा, विष्णू आणि महेश आणि लक्ष्मी पार्वती आणि सरस्वती या देवींचा आशीर्वाद आपल्याला मिळतो अशी शास्त्रांची धारणा आहे। ब्रह्मदेवाच्या कृपेने कीर्ती, विष्णूंच्या कृपेने रक्षा आणि शिवाच्या कृपेने वाईट गुणांचा नाश होतो। त्याचप्रमाणे लक्ष्मीपासून संपत्ती, दुर्गेपासून शक्ती आणि सरस्वतीच्या कृपेने बुद्धी प्राप्त होते। ही मौली कोणत्याही देवी किंवा देवतेंच्या नावाने देखील बांधली जाते। जी व्यक्तीचे संकट आणि संकटांपासून संरक्षण करते ती मंदिरामध्ये इच्छापूर्तीसाठी देखील बांधली जाते। शास्त्रानुसार रक्षाबंधन एक पवित्र आणि शक्तिशाली बंधन आहे। त्यामुळे मनाची शांती आणि पवित्रता कायम राहते। वाईट विचार माणसाच्या मनात आणि डोक्यात शिरत नाही आणि ते चुकीच्या मार्गावर भटकत नाही। अनेक प्रसंगी यामुळे एखादी व्यक्ती चुकीचे कार्य करण्यापासून दूर राहते। त्यामुळे प्रत्येक बहिणीने आपल्या भावाला या दिवशी राखी ही बांधायचीच आहे। तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे ते देखील आपण बघूया। यंदा 19 ऑगस्टला सोमवारी रक्षाबंधन आहे। श्रावण पौर्णिमा ही 18 ऑगस्टला उत्तररात्र 3:04 सुरू होते तर 19 ऑगस्टला रात्री 11:55 ही समाप्त होते। रक्षाबंधनात विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते। शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे। पंचांगानुसार ज्या दिवशी विष्टीकरण असते त्या दिवशी भद्रा काळ असतो। याचा संबंध चंद्राच्या करण आणि राशीतून होणाऱ्या भ्रमणाशी आहे। 19 ऑगस्टला विष्टीकरण आहे। विष्टीकरणाची सांगता 19 ऑगस्टला दुपारी 1:32 होत आहे। मार्तंड ग्रंथामध्ये याची सखोल माहिती मिळते। भद्रा काळ अशुभ मानला जातो। महत्वाचे शुभ कार्य भद्रा काळात करू नये असे म्हटले जाते। शास्त्रानुसार जर मंत्रोपचार, पूजा व धार्मिक विधी करून रक्षाबंधन करायचे असेल तर भद्रा काळात ते केले जात नाही। याचे देखील एक कारण आहे। शूर्पणखाने भद्रा काळात आपला भाऊ रावणाला राखी बांधली होती, ज्यामुळे रावणासह त्याचे संपूर्ण आयुष्यच नष्ट झाले होते। असे असले तरी जर शुभ मुहूर्तावर राखी बांधायची असेल तर काही वेळ सांगितली जाते। भद्रा काळ संपल्यावर राखी बांधली जाऊ शकते। मग भद्रा काळ हा सकाळी आहे। 19 ऑगस्टला रोजी दुपारी 1:32 राखी बांधली जाऊ शकते। तसेच प्रदोष काळी राखी बांधायची असेल तर सायंकाळी 6:57 ते रात्री 9:10 रक्षाबंधन केले जाऊ शकते। मग तुम्ही भद्रा काळ आहे या गोष्टींना जर मानत असाल किंवा जर मानत नसाल तर तुम्ही त्या गोष्टींचा अवलंब केला नाही तरी पण चालेल। पण जर मानत असाल तर आपल्याला रक्षाबंधन हे दुपारी 1:32 करायचे आहे। मग तुम्ही रात्रीपर्यंत रक्षाबंधन हे करू शकता। मग आपण हे रक्षाबंधन कसे साजरे करावे? रक्षाबंधनच्या दिवशी सकाळी लवकर उठावे, घरातील देवतांना दंडवत घालावा, आराध्य देवता, कुलदेवता यांचे नामस्मरण करावे, नमस्कार
करून त्यांचे शुभ आशीर्वाद घ्यावे. एका ताटात किंवा तामणात राखी, अक्षता, कुंकू घ्यावे. अक्षता या पाण्यात थोड्या ओल्या करून घ्याव्यात. निरंजनही तयार करावे. राखीचे साहित्य असलेले हे ताट किंवा तामण देवघरात नेऊन बाळकृष्णाला किंवा आपल्या आराध्य देवतेला एक राखी अर्पण करावी. मग स्वामी समर्थ महाराज असतील किंवा गणपती बाप्पा असेल त्यांना देखील आपण या दिवशी राखी ही बांधायची आहे. रक्षाबंधनाचा विधी सुरू असताना भावाचे सुमुख पूर्व दिशेला असावे, यामुळे सर्व देवतांचे आशीर्वाद प्राप्त होतात असे सांगितले जाते. राखी बांधताना भावाने टोपी, फेटा, पगडी काहीतरी डोक्याला बांधावे. यापैकी काहीच उपलब्ध नसल्यास रुमाल बांधावा. रक्षाबंधनाच्या विधीत बहिणीने प्रथम भावाच्या ललाटावर पिंजर वा कुंकू लावावे. कुमकुम तिलक लावल्यानंतर अक्षता लावाव्यात. यानंतर आशीर्वाद म्हणून अक्षता भावाच्या डोक्यावर टाकावी. या विधीनंतर भावाचे औक्षण करावे. औक्षण केल्यानंतर भावाच्या हातावरती रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधावी. रक्षाबंधन करताना शक्य असल्यास मंत्रोच्चार करावा. यामुळे राखीच्या धाग्यात शक्तीचा संचार होतो असे मानले जाते. रक्षाबंधनाच्या विधीनंतर भावा बहिणींनी एकमेकींना मिठाई द्यावी. भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाला वाकून नमस्कार करावा आणि बहीण मोठी असल्यास भावाने बहिणीला वाकून नमस्कार करावा. रक्षाबंधन आटोपल्यावर भावाने वस्त्र, आभूषणे किंवा इच्छित भेटवस्तू बहिणीला देऊन तिच्या सुखी जीवनासाठी प्रार्थना करावी. तसेच हे रक्षाबंधन करत असताना आपण एका मंत्राचा जप देखील करायचा आहे. आपण अगदी राखी बांधत असताना देखील या मंत्राचा जप हा करू शकता. तर तो मंत्र असा आहे की एन बद्धो बली राजा दानवेंद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्ध नामी रक्षे माचल माचल. या मंत्राचा जप आपण करायचाच आहे. आपल्या भावासाठी देखील बहिणीने प्रार्थना करायची आहे व भावाने देखील बहिणीसाठी प्रार्थना करायची आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.